गोयकार शेती कडेन वळनात म्हणून सगळे हुस्को परगटयतात, पूण जे शेती करपाक सोदतात तांकां जायते त्रास सोसचे पडटात। जंगलाक काबार जाल्ल्यान जंगली जनावरां लोक वस्तींनी घुसपाक लागल्यात। माकड सध्या शेतकऱ्यांचो एक नंबरचो दुस्मान जाला। शेतकऱ्यांनी घाम गाळून तयार केल्ले उत्पन्न हे माकड फस्त करून उडयतात। आम्ही कितले उत्पन्न करपाक तयार असा, पण आमच्या उत्पन्नाक माकडा पासून वाचयात अशी कळकळीची मागणी प्रियोची शेतकार रंजिता गावडे हाणे गोमंतक टीव्ही कडेन उलयताना केली। आता जाता म्हणल्या माकडा घेणे उपाय हाडा। आमच्या हे मावळींग म्हागेली खूब भरलेली 50-80 रुपये एक मावळींग वयते, कितलो पैसो जातलो पळय एकाच झाडाचो, पण काय धरना, बेश्टे काडटा व्हरता आनी तोडून उडयता। थोडी म्हाजी व्हरना, काल ते कोणी फोन करून म्हाका सांगले हाडून दवर म्हणून। 80 रुपये एक, 100 रुपये एक, 50 रुपये एक वयता ते, पण म्हाका दवरी ना। आता कितें करपा आमी, चिकू म्हागेलो 600-700 पडटा, चवथी कडेन म्हाका 50 बी चिकू मेळटा माकडांनी खावन खावन। पपाये कितले जाताले आमगेर, आता ते पपायाचे कांडेच मोडून व्हरता माकडा लावून। कांयच नाका लोकां, आता सगळे लोकांनी मळे सोडले मरे। शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम सध्या माकड सगळ्यात व्हडलं प्रॉब्लेम। माकडा कितें उपाय हाडा मातसो, आनी कांयच न्ही हांव जाल्यार सांगता, जाल्यार हांव कितलें उत्पन्न करता। तुमी सध्या कांयच तुमचे कडेन कांयच उपाय ना, तुमी थोडीच एक आर्म घेवन गोवान हाडलां, पूण तें ठो गेलें न्ही, तितलोच टायम वयता परत। माय म्हागे ते चिकवा मुळां बसता सुद्दां, आनी घरा कडेन मळो घातले थोडी, ती मातशी जेवणां गेली की खाता मागीर इतले सतयता सारके। हांव आसतना तिणी मावळींग म्हाजी तोडून व्हेली, म्हाका खूब दुख्ख जालें। 7 मावळींग फक्त खायना, कुडके काडले आनी उडयला, येज्यान मोठी जाल्ली। आडसर सुद्दां पडटात न्ही, कांय दवरिनार ते माकड सामके, अणसाचे ते तोडयोच काडून मारता, जात नात म्हणल्यार कितें। गोमंतक टीव्ही खातीर सिनियर जर्नलिस्ट निरज नायक।